ह्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते शिकलो. आज आपण कुठल्याही सामान्य चौकोनाचे क्षेत्रफळ काढायला शिकणार आहोत. अमनच्या घराच्या मागे एक चौकोनी आकाराचे शेत आहे. जर त्या शेताचा कर्ण डी आणि त्या कर्णावर सम्मुख शिरोबिंदूपासून जर एच एक आणि एच दोन लंब काढले तर आपण अमनला त्या शेताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी मदत करू शकतो का? स्वतः प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि मग आपले उत्तर तपासा. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे, परंतु अमनला चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र माहित नाही. चला अमनची मदत करूया. ह्या क्षेत्रफळाकडे बघून आपण काय सांगू शकता? आपण हे बघू शकता की कर्ण बी डी चौकोनाला दोन त्रिकोण ए बी डी आणि डी बी सी मध्ये विभागतो. आता प्रश्न असा आहे की हे माहीत असताना चौकोनाचे क्षेत्रफळ कसे काढायचे? कारण चौकोन दोन त्रिकोणांना जोडून बनतो, तर त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण डी सी बी च्या क्षेत्रफळाची बेरीज शोधूया, जी चौकोन ए बी सी डी च्या क्षेत्रफळाच्या बरोबर असेल. आता तुम्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांगू शकता का? शाब्बास, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र 1/2 × π × उंची असते. जर आपण त्रिकोण ए बी डी मध्ये बघितले तर आपण हे म्हणू शकतो की लंब ए ई ही त्रिकोणाची उंची तसेच बी डी त्रिकोणाचा पाया आहे, ज्याच्या मदतीने आपण त्रिकोण ए बी डी चे क्षेत्रफळ सूत्राच्या मदतीने काढू शकतो. अशा प्रकारे आपण त्रिकोण बी सी डी चे क्षेत्रफळ सुद्धा काढू शकतो. आता त्रिकोण ए बी डी आणि डी सी बी च्या क्षेत्रफळाचा उपयोग करून शेवटी आपण हे म्हणू शकतो की कुठल्याही सामान्य चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 × चौकोनाच्या कर्णाची लांबी / सम्मुख शिरोबिंदूपासून त्याच्या कर्णावर काढलेल्या लंबांच्या बेरजेच्या बरोबर असते. आज आपण या व्हिडिओमध्ये कुठल्याही सामान्य चौकोनाचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित उदाहरण बघूया.